आपल्या सर्वांनाच याची कल्पना आहे की शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी हे दोन्ही पक्ष पंचवीस वर्ष युतीमध्ये एकमेकासोबत सातत्याने महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात वावरले आहेत काही मुद्द्यांवर आमच्यामध्ये मतभेद झाले असतील परंतु सैद्धांतिकदृष्ट्या हे दोन्ही पक्ष हिंदुत्ववादी पक्ष आहेत आणि त्यामुळे आमचा मूळ विचार हा मात्र सारखा राहिलेला आहे आणि म्हणूनच इतके वर्ष आम्ही एकत्रितपणे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात सोबत राहिलो मागच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी काही कारणाने आम्ही सोबत राहू शकलो नाही परंतु त्यानंतर गेली साडेचार वर्ष केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये आम्ही एकत्रित केंद्रात एन डी एचं सरकार आणि राज्यामध्ये देखील एन डी एचं युतीचं सरकार हे आम्ही एकत्रितपणे त्या ठिकाणी चालवतो आहोत आणि आज ज्यावेळी देशामध्ये काही लोक एकत्रित येऊन एक संक्रमणाची अवस्था तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि विशेषतः राष्ट्रीय विचारांना आव्हान देण्याचा प्रयत्न आहेत त्यावेळी राष्ट्रीय विचारांचे पक्ष हे एकत्रित आले पाहिजे ही जनभावना देखील होती आणि त्याच जनभावनेचा आदर देखील या दोन पक्षांनी राखला आणि आम्ही पुन्हा या ठिकाणी लोकसभा विधानसभा सर्व निवडणुकांकरता एकत्रित येण्याचा निर्णय घेतलेला आहे हा निर्णय घेत असताना केवळ सत्ता पदे यापुरतं मर्यादित नाही तर एक मोठी वैचारिक चर्चा होऊन काही मुद्दे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींनी आमच्यासमोर मांडले त्या मुद्द्यांवर चर्चा होऊन आणि पुढे जाताना कशा प्रकारे सामान्य माणसाचं शेतकऱ्याचं गरिबाचं हित आपल्याला राखता येईल याचा व्यापक विचार करून आम्ही ही युती करण्याचा निर्णय घेतला आहे विशेषतः आपल्या सर्वांना माहिती आहे की अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाचं मंदिर झालं पाहिजे ही अतिशय आग्रही मागणी माननीय उद्धवजींनी या ठिकाणी केलेली आहे आणि भारतीय जनता पक्षाचं त्याला पूर्ण समर्थन आहे कारण त्या ठिकाणी राम मंदिर व्हावं आणि ते लवकरात लवकर व्हावं याबद्दल दोन्ही पक्ष हे पूर्णपणे आग्रही आहेत आणि नुकतंच केंद्र सरकारने देखील जवळजवळ त्रेसष्ट एकर जमीन जी त्या ठिकाणी अविवादित आहे ती न्यासाला देऊन मंदिर निर्माणाचा मार्ग एक प्रकारे सुकर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यातनं हे जे प्रयत्न आहेत हे दोन्ही पक्षांचे प्रभू श्रीरामाचं मंदिर हे त्या ठिकाणी लवकरात लवकर व्हावं या संदर्भातले निश्चितपणे आहेत आणि आमच्यातला देखील हा आहे आणि म्हणून या सगळ्या व्यापक गोष्टींचा विचार करत असताना विशेषत्वाने महाराष्ट्रातले आमचे जे शेतकरी आहेत यांच्या हिताच्या संदर्भातले निर्णय हे झाले पाहिजेत या संदर्भातला जो काही आग्रह मान्य उद्धोजींनी सातत्याने ठेवला आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना या अंतर्गत कर्जमाफी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना दिली जवळजवळ पन्नास लाख शेतकऱ्यांना आपण ही कर्जमाफी दिली तथापि काही शेतकरी हे तांत्रिक कारणामुळे किंवा विविध बाबींमुळे या योजनेपासून वंचित राहिले काही ठिकाणी बँकांनी पाहिजे त्या प्रमाणात सहकार्य केलं नाही अशा प्रकारच्या गोष्टी उद्योजींनी त्या ठिकाणी लक्षात आणून दिल्या आणि म्हणून आम्ही हा निर्णय केला आहे की जे लोक अशा प्रकारे तांत्रिक कारणामुळे सुटले असतील किंवा ज्या ठिकाणी बँकांनी सहकार्य केलं नसेल त्याचा त्वरित आढावा घेऊन त्या संदर्भातले निर्णय घ्यायचे आणि अशा सुटलेल्या सर्व लोकांना या कर्जमाफीचा उचित फायदा मिळाला पाहिजे या संदर्भात जे काही आवश्यक निर्णय असतील ते निर्णय हे लवकरात लवकर आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत आणि तो फायदा देखील त्यांना मिळेल अशा प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी होणार आहे यासोबत केंद्र सरकारने अतिशय चांगली पीक विमा योजना तयार केली आणि या योजनेमध्ये महाराष्ट्रामध्ये साधारणपणे आत्तापर्यंत बारा हजार कोटी रुपयाचं विमा हा शेतकऱ्यांना मिळाला पण त्याचवेळी काही कंपन्यांनी ऑफिसेस जे डिसेंट्रलाइज पद्धतीनं उघडायला पाहिजे होते ते उघडलेले नाहीत आणि त्यामुळे शेतकऱ्याने नेमकं तक्रार कुठे करावी हा एक प्रश्न आहे आणि म्हणून त्यातनं अनेक शेतकरी त्या संदर्भात अनभिज्ञ आहेत आणि ते तक्रार करतात आणि म्हणून आम्ही असा देखील निर्णय घेतला की या संदर्भात कृषी विकास केंद्र किंवा अशा कुठल्या तरी सक्षम जागी प्रत्येक जिल्हास्तरावर पीक विम्याच्या संदर्भात लोकांची शेतकऱ्यांची तक्रार नोंदवून घेणे आणि त्यासोबत ती तक्रार सोडवणे याकरता एक इफेक्टिव्ह मेकॅनिझम हे आम्ही त्या ठिकाणी तयार करणार आहोत आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आहे यासोबत आम्ही हा देखील निर्णय घेतला आहे की आता केंद्र सरकारने शेतकऱ्यांना थेट खात्यामध्ये सहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे अशा प्रकारचे शेतकरी हिताचे जे निर्णय आहेत या निर्णयांना प्राधान्य द्यायचं हा या युतीच्या संदर्भात आमच्या बोलण्यांमध्ये प्रामुख्यानं विषय आला आणि त्याच्यावर चर्चा करून तशा प्रकारच्या काही योजना या देखील भविष्यात आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे घेणार आहोत यासोबत एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा नाणारच्या संदर्भातला हा शिवसेनेकडनं मांडण्यात आला आणि रिफायनरीला किंवा उद्योगाला विरोध नाही तर स्थानिकांचा त्या ठिकाणी जमीन देण्याला जो विरोध आहे त्या स्थानिकांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत त्यामुळे जर असा प्रकल्प करायचा असेल तर ज्या ठिकाणी लोकांना विश्वासात घेऊन करता येईल त्या ठिकाणी तो केला पाहिजे आणि म्हणून मागच्याच काळामध्ये आम्ही या संदर्भातलं ॲक्विशन पूर्णपणे थांबवलं होतं था। आणि आता ही जी काही या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं बाब ठेवण्यात आली ती आम्ही मान्य केलेली आहे आणि त्यामुळे आता ज्या ठिकाणी लोकांची मान्यता असेल अशाच ठिकाणी हा प्रकल्प केला जाईल आणि इथली जे प्रोसिडिंग आम्ही थांबवलेले आहेत ते प्रोसिडिंग हे त्याची पुढची कारवाई करून ते नलिफाय करण्याच्या संदर्भातली कारवाई जी आहे ती देखील करण्याच्या संदर्भातला निर्णय हा या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे यासोबत विशेषतः मुंबईसारख्या ठिकाणी आमचे जे पाचशे चौरस फुटामध्ये राहणारे जे आमचे नागरिक आहेत यांच्या टॅक्समधनं मुक्ती देण्याच्या संदर्भात महानगरपालिकेने एक प्रस्ताव केलेला आहे आणि संदर्भात राज्य सरकारची त्याला मान्यतेची आवश्यकता आहे पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही पाचशे स्क्वेअर फुटाच्या आतले जे लोक आहेत त्यांना ही मुक्ती देण्याच्या संदर्भात मान्यता देणार आहोत आणि भविष्यात यापेक्षा जास्त जरी करता आलं तरी करण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे आम्ही त्यादृष्टीनं करू आणि त्याही संदर्भातला जो काही निर्णय आहे तो निर्णय आपण घेतलेला आहे अनेक निर्णय आहेत खरं म्हणजे सगळे निर्णय आता आपल्याला हळूहळू कळतीलच पण हे निर्णय मी याकरता सांगितले की ही जी चर्चा आहे ही व्यापक जनहिताकरता झालेली चर्चा आहे ही केवळ पदांकरता झालेली चर्चा किंवा सीट वाटपांकरता झालेली चर्चा नाही आहे तर व्यापक जनहिताचे जे मुद्दे आहे हे सगळे मुद्दे एकत्रित घेऊन आणि या ठिकाणी आम्ही एकत्रित येण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली प्रकारे एन डी एच्या सरकारनं गेले पाच वर्ष काम केलं आहे त्याचप्रकारे पुढच्या पाच वर्षात देखील हे एन डी एचं सरकार माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी यावं आणि देशहिताचे निर्णय त्या माध्यमातून व्हावे अशा एका व्यापक हितातून हा निर्णय या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे आता जी काही युती झालेली आहे त्यासंदर्भात आमचा निर्णय असा झाला आहे की लोकसभेकरता या ठिकाणी शिवसेना तेवीस जागा लढेल आणि भारतीय जनता पार्टी पंचवीस जागा लढेल विधानसभेच्या संदर्भातला आमचा निर्णय असा झालेला आहे की आमचे जे मित्र आहेत यांच्याशी चर्चा करून त्यांच्या जागा निश्चित करू आणि उरलेल्या ज्या जागा आहेत त्या अर्ध्या अर्ध्या जागा शिवसेना आणि भाजप या ठिकाणी लढेल आणि गेल्या पाच वर्षात आम्ही जे काही काम केलेलं आहे आम्हाला विश्वास आहे की जनता पुन्हा आम्हाला निवडून देईल त्यामुळे पुन्हा सरकारमध्ये आल्यानंतर पद आणि जबाबदाऱ्या याची समानता राखण्याचा देखील आम्ही निर्णय केलेला आहे आणि त्या दृष्टीनं ज्या पद आणि जबाबदाऱ्या ज्या सांभाळण्यात येतील त्याही समान पद्धतीनं सांभाळण्यात येतील हाही निर्णय या ठिकाणी आम्ही केलेला आहे आणि मला असं वाटतं की एकूणच आमच्याकरता आता या बाकी गोष्टी गौण आहेत याच्यामध्ये काही जर कुठे कन्फ्युजन तयार झालं तर माननीय उद्धवजी आणि माननीय अमित भाई हे दोघं सक्षम आहेत ते निर्णय घेऊ शकतात ते निर्णय घेतील तो अंतिम निर्णय असणार आहे पण कुठलंही कन्फ्युजन आता आमच्यामध्ये नाही आम्ही सगळ्या गोष्टी नीट चर्चा करून या ठिकाणी त्याचा निर्णय केलेला आहे ज्या गोष्टी तुम्हाला सांगता येतील त्या सांगितलेल्या आहेत काही गोष्टी कालांतराने तुमच्यापर्यंत पोचणार आहेत कारण एवढी यादी काही वाचता येत नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की आज आमच्या सगळ्यांकरता हा एक अत्यंत आनंदाचा दिवस आहे की पुन्हा एकदा व्यापक जनहिताकरता आणि त्यासोबत राष्ट्रीय विचाराचे पक्ष हे या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत मी या निमित्ताने माननीय उद्धवजींचे आभार मानतो माननीय अमितभाईंचे देखील आभार मानतो आज महाराष्ट्र में और देश में भारतीय जनता पार्टी और शिवसेना इन दो पार्टियों ने फिर एक बार साथ में आने का निर्णय लिया है पिछले 25 वर्षों से हम लोग साथ में रहे हैं और हमारा 25 साल का रिश्ता है किन्हीं कारणों से पिछले विधानसभा के चुनाव में हम लोग साथ नहीं रह पाए बावजूद उसके देश में एन के माध्यम से और यहाँ पर भी महाराष्ट्र में एन के माध्यम से युति के माध्यम से हम लोगों ने साथ में सरकार चलाई है कुछ विषयों के ऊपर हमारे मतभेद हो सकते हैं लेकिन सैद्धांतिक रूप से ये दोनों पार्टियाँ हिंदुत्ववादी पार्टियाँ हैं और राष्ट्रीय विचार वाली पार्टियाँ हैं और आज जब देश में राष्ट्रीय विचारों को आह्वान देने का चैलेंज देने का प्रयास हो रहा है उस समय ये लाजमी है कि इस प्रकार की राष्ट्रीय विचार वाली पार्टियां साथ में आए और देश हित में और समाज हित में हम लोग फिर एक बार साथ में इन आह्वानों को और इन चैलेंजेस को स्वीकारे और उसका मुकाबला करे और इसी दृष्टि से आज हम लोगों ने तय किया है भारतीय जनता पार्टी शिवसेना लोकसभा और विधानसभा दोनों चुनाव साथ में लड़ेगी लोकसभा में भारतीय जनता पार्टी 25 सीटें लड़ेगी शिवसेना 23 सीटें लड़ेगी विधानसभा में हमारे जो कुछ अन्य दोस्त हैं उनसे बातचीत करके उनकी जो सीटें हैं उन सीटों को छोड़कर बची हुई सारी सीटें ये बीजेपी और शिवसेना ये इक्वल शेयर लेकर लड़ेगी और आधी आधी बांटकर कर लड़ेगी और इसके साथ साथ ये भी तय हुआ है क्योंकि हमें विश्वास है कि देश में भी आदरणीय मोदी जी के नेतृत्व में पिछले पाँच वर्षों में बहुत अच्छा काम हुआ है और इसलिए देश में भी एनडीए की सरकार आने वाली है और महाराष्ट्र में भी हमारी भारतीय जनता पार्टी शिवसेना और हमारे जो मित्र हैं इनकी सरकार आने वाली है और इसलिए इस सरकार के आने के बाद पद और जिम्मेदारियाँ ये समान रूप से इसका निर्वहन हम लोग करेंगे ये भी निर्णय हमने यहाँ पर लिया हुआ है ये जो हमने अलायंस किया है ये कुछ सिद्धांतों के ऊपर किया है विशेष रूप से राम मंदिर के लिए जो सातत्य से शिवसेना का आग्रह है भारतीय जनता पार्टी मूल रूप से ये मानती है कि अयोध्या में प्रभु श्री राम जी का मंदिर होना चाहिए और इसके लिए केंद्र की सरकार ने भी बहुत बड़े पैमाने पर अभी प्रयास किए हैं और हम सबने देखा कि जो अविवादित भूमि है उसको भी न्यास को आवंटित करने का एक कार्य केंद्र सरकार ने शुरू किया है तो इसलिए दोनों पार्टियाँ ये मानती है कि राष्ट्रीय अस्मिता का मुद्दा है और वहाँ पर प्रभु राम जी का मंदिर ये बने और जल्द से जल्द बने और मुझे लगता है कि निश्चित रूप से ये हम लोग करेंगे इसके साथ साथ किसानों के मुद्दों पर हमारी बातचीत हुई है और विशेष रूप से महाराष्ट्र में हम लोगों ने जो कर्जा माफ़ी दी है जो ऋण माफ़ी दी है उस ऋण माफ़ी में अभी तक 50 लाख किसानों को ऋण माफ़ी मिली है किंतु जो किसान किन्हीं तकनीकी कारणों के कारण किन्हीं निर्णयों के कारण उसमें से बचे हैं या उसमें से छूट गए हैं उनको भी उसमें लाने का निर्णय हम लोगों ने यहाँ पर किया है और हमारे शिवसेना के पक्ष प्रमुख उद्धव जी ठाकरे जी ने इसी बात को हमारे सामने रखा था कि जो छूटे हुए लोग हैं इनको भी हम लोग सम्मिलित करें और उसके साथ साथ आदरणीय मोदी जी ने प्रधानमंत्री फसल बीमा योजना एक बहुत ही अच्छी स्कीम इस देश में लागू की महाराष्ट्र में अभी तक किसानों को बारह हज़ार करोड़ रुपया इस स्कीम के माध्यम से मिला है परंतु इस स्कीम के लिए जो हमारे किसान हैं उनके मन में कभी कोई संभ्रम होता है उनको शिकायतें होती है तो एक बड़ा प्रश्न उठता है कि वो शिकायतें कहाँ करें, और इसलिए एक बहुत अच्छा सुझाव मान्य उद्धव जी ने दिया कि हम इसके लिए कुछ ऐसी व्यवस्था हर जिले में करें कि किसानों को इस योजना का फायदा भी मिले और अगर कोई उनकी उसमें कंप्लेंट हो तो तुरंत वो कंप्लेंट रजिस्टर हो और वो कंप्लेंट एड्रेस भी हो इस प्रकार की व्यवस्था भी हर जिले में करने का निर्णय ये हम लोगों ने यहाँ पर किया हुआ है इसके साथ साथ हम लोगों ने जो विशेष रूप से मुंबई जैसे शहर में जहाँ पर 500 सौ स्क्वायर फीट से कम मकानों में जो हमारे मध्यम वर्गीय परिवार रहते हैं तो उन परिवारों को टैक्स में रियायत मिलनी चाहिए इस प्रकार से महानगर पालिका ने एक प्रस्ताव भी दिया है और राज्य सरकार उस प्रस्ताव को स्वीकारेगी और निश्चित रूप से उनको रियायत दी जाएगी और आगे में इसकी व्याप्ति भी अगर हम बढ़ा पाए तो उसका भी विचार हम लोग निश्चित रूप से करने वाले हैं और जो अलग अलग मुद्दे हैं इन सभी मुद्दों के ऊपर हम लोगों ने बहुत विचार करके और उसके ऊपर निर्णय किए हुए हैं मैं भी सारी चीज़ें बहुत विस्तार से यहाँ इसलिए नहीं बताना चाहता कि हमको आदरणीय उद्धव जी और आदरणीय हमारे राष्ट्रीय अध्यक्ष जी ये दोनों का संबोधन भी प्राप्त होने वाला है लेकिन मैं इतना ही कहना चाहता हूँ कि हम लोगों ने सैद्धांतिक रूप में मन से एक साथ आकर मन से नहीं मन से दिल से दिल से और हृदय से आपके मन में जो मन है वो नहीं हाँ हमारा मन एकदम साफ है और साफ मन से किसको साफ करके धन में आ गया ना तो ये एक अच्छा फैसला देश के हित में किया है और मुझे पूरा विश्वास है फिर एक बार देश में आदरणीय मोदी जी के नेतृत्व में एनडीए की सरकार आएगी और देश हित में हम लोग काम करेंगे ये मी विश्वास व्यक्त करता हूँ और विशेष रूप से मैं दरखास्त करूंगा मी आदरणीय शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे गेले चार साडेचार वर्ष आमच्या सरकारचे मार्गदर्शक म्हणून देखील त्यांनी काम केलं आहे आणि वेळोवेळी त्यांचा देखील आम्ही निश्चितपणे घेतलेला आहे आता तुम्हाला माहीत नाही मी कधी सल्ला घेत होतो त्यामुळे तुमच्या मनात कन्फ्युजन असेल पण मी योग्य वेळी बरोबर सगळे सल्ले घेतलेले आहेत त्यामुळे आमचे आदरणीय उद्धवजी यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी संबोधित करावं माननीय अमितजी माननीय मुख्यमंत्री महोदय माझ्यासोबत आणि आसपास बसलेले सर्व शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार खासदार नेते आणि पत्रकार बांधवांवर आणि भगिनी खरं म्हणजे मुख्यमंत्री महोदयांनी आजच्या प्रेस कॉन्फरन्सचा सगळा जो काही हेतू आहे तो अत्यंत चांगल्या शब्दात आपल्याला सांगितलेला आहे आणखीन काही बोलण्याची आवश्यकता मला आहे असं काही वाटत नाही पण एक गोष्ट नक्की पुढे मी काही बोलण्याच्या आधी गेल्या आठवड्यामध्ये जो एक दहशतवादी हल्ला झाला पुलवामा त्या माझ्या मातृभूमीच्या शहीद झालेल्या वीरपुत्रांना नम्रप्रमाण नम्रपणाने मी श्रद्धांजली वाहतो अभिवादन करतो आणि त्यांचं बलिदान हे नक्कीच वाया जाणार नाही संपूर्ण देश आज एकवटलेला आहे देशामध्ये मी मा मागे बोललो होतो की उद्वेग आहे आक्रोश आहे राग आहे संताप आहे आणि आपलं सरकार आणि हिंदुस्तान सरकार आणि आपला देश हा लेचापेचा नाही हे पाकिस्तानला लवकरात लवकर आपण दाखवून देऊ नवे त्यांनी तसं दाखवावं अशी माझी एक अपेक्षा आहे त्याच सुमारास मी बोलताना हेही बोललो होतो की निवडणुका युती ठीक आहे निवडणुका येतात निवडणुका जातात युतीच्या बाबतीत म्हणाल तर साधारणतः गेले तीस वर्ष शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांचं नातं आपल्या सगळ्यांसमोर आहे जगजाहीर आहे पंचवीस वर्ष आमची युती घट्ट होती पाच वर्ष सगळ्यांना एक संभ्रम होता युती आहे की युती नाही अर्थात देवेंद्रजी आपण जे सांगितलं की मी मार्गदर्शक म्हणून तुमच्याशी लढत होतो असं नाही पण मार्गदर्शक बनून तुम्हाला मी काही गोष्टी सांगत होतो आपणही माझे सल्ले घेत होतात पण आता यासाठी सल्ले घ्यायला आपल्याला गुप्त बैठका करण्याची गरज नाही आहे आज जसं आपण उघड उघड भेटलेलो आहोत आता उघड मा उघड भेटीत आणि उजाड माथ्याने संपूर्ण राज्यात नाही देशा तर देशामध्ये आपण फिरू साहजिकच आहे युती करायची तर का करायची युती तोडायची तर का कराय तोडायची हे प्रश्न निर्माण केले जातात युती करताना मी पंढरपूरच्या सभेत बोललो होतो की जागा वाटप होत राहील इतर सगळ्याचं वाटप होईल पण जे मुद्दे शिवसेनेने उचललेत त्याच्यात खास करून माझा शेतकरी बांधव आहे त्यांना कर्जमाफीची घोषणा आपण केली नक्की केली यंत्रणेमध्ये काही गोष्टी अडकतात आणि यंत्रणेचे बळी ठरतात मी माझ्या बीडच्या त्या मेळाव्यामध्ये एक शेतकरी असं दाखवलं होता पण त्याचं कर्ज चार पाच तासामध्ये माफ केलं गेलं पण असे अनेक शेतकरी आजही आहेत की ज्यांना प्रमाणपत्र दिले गेले परंतु त्यांची प्रत्यक्षात माफी झालेली नाही आहे कर्जमुक्ती मी कर्जमुक्ती म्हणतो पण बंट कर्जमाफी झालेलं नाही आहे तर सुधीर भाऊ खास करून हे आपलं खातं आहे अर्थमंत्री अर्थ अर्थ अर्थ, <laughs> अर्थ, अर्थ 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 पैसे द्यायला लागतील ना तुम्हाला <laughs> तर नाही पण ते तिथपर्यंत पोचायला पाहिजेत त्याच्यानंतर दुसरा एक जो आम्ही जी असे आहे की प्रधानमंत्री फसल विमा योजना योजना तो बडी अच्छी आहे गावगाव मे जे उनके एजंट आहे उन्होंने पुरा हप्ता आपल्याकडे हप्त्याला फार महत्त्व आहे हप्ता वसूल केला गेला पण ज्या वेळेला नुकसान भरपाई देण्याची वेळ आली तेव्हा लक्षात आलं की त्या गावातच नाही त्या जिल्ह्यामध्ये त्या कंपन्यांच्या ऑफिसेसच नाही तर अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या मला प्रकर्षाने जाणवल्या खूप गोष्टी आहेत सगळ्या गोष्टी काही मी आता बोलत बसत नाही पण महत्त्वाचा मुद्दा जो एक आपल्या जवळचा आहे की ज्याच्यावरून आपली युती तेव्हाच झाली होती आणि ती युती पंचवीस तीस वर्षे टिकली तो म्हणजे राम मंदिर आम्ही जी राम मंदिर का जो मुद्दा है वो तो वक्त भी बी था सेना भारतीय जनता पार्टी उस वक्त पहली बार इकट्ठा आहे ती तो हिंदुत्व का मुद्दा था राम मंदिर का मुद्दा था आता त्या मुद्द्यावरतीसुद्धा देवेंद्रजींनी सांगितले की ती अविवादित जागा त्या न्यासाला दिली गेलेली आहे मंदिर लवकरात लवकर झालंच पाहिजे कारण ती आपल्या देशाची एक ओळख आहे देशात राज्य कसं चाललं आहे तर स आहे आमच्या देशात रामराज्य म्हटल्यानंतर रामाचं मंदिर असलंच पाहिजे म्हणून त्या बाबतीत तर शिवसेनेचा आग्रह आहेच बाकी गोष्टी नाणारबद्दल जे देवेंद्रजी आपण जाहीर केलं त्याच्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो कारण नाणारला नाणार म्हणजे नाणार गाव नाही नाणारमध्ये येणारी जी रिफायनरी आहे त्या रिफायनरीला तिथल्या जो भूमिपुत्रांचा विरोध आहे आम्ही त्या भूमिपुत्रांसोबत आहोत आणि जर तिथल्या लोकांना तो प्रकल्प नको असेल तर तो प्रकल्प तिथे होता का मने याचा अर्थ असा नाही की तो प्रकल्प कुठेच होता का मने जिथे त्या प्रकल्पाचं स्वागत होत असेल तिथे कुठेही तो प्रकल्प करा पण स्थानिक लोकांचा तिथला विश्वास संपादन करून तो करा नाणार हा प्रकल्प आपण हलवतात त्याच्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो असे अनेक विषय आहेत ते जसं आपण सांगितलं की हळूहळूहळू लोकांसमोर येतील जागा वाटप झालेलं आहे तेवीसावी सीट कोणती ते आपण आज उद्यात कधी आपण जाहीर करणार आहोत तेही ठरलेलं आहे विशेष म्हणजे त्याच्यानंतर लोकसभेनंतर तीन ते चार महिन्यात येणार विधानसभा विधानसभेमध्ये सुद्धा आपण जे सांगितलं की ठीक आहे मित्रपक्ष आहेत सोबत पण त्याच्यानंतरचा जो जागा वाटप आणि खास करून जबाबदारीचा वाटप हा समसमान असेल हा समसमान असेल आणि पूर्वी जो काही आपला एक फॉर्म्युला होता त्याच्यामुळे काय होतं ते आपल्याला माहिती आहे पण आता दोन्ही पक्ष ताकदीने लढतील ठीक आहे पंचवीस वर्ष आम्ही सोबत होतो पाच वर्ष जे काय होतं ते तुम्हाला मी सांगितलं हा हे आता सगळ्यांसमोर आहे म्हणजे आम्हाला जवळीकीचाही अनुभव आहे आणि संघर्षाचा सु सुद्धा अनुभव आहे आणि मग आता एक वळण असं आलेलं आहे की जर जर आपला विचार एक असेल आपलं धोरण ध्येय उद्दिष्ट एक असेल तर काही युगाचंच गैरसमजावरती भांडत राहिलो तर पन्नास वर्षे ज्यांच्याबरोबर आपण लढत आलो त्यांच्या हातामध्ये पुन्हा देश आणि राज्य द्यायचं का हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे पुन्हा तेच पाडे पंचावन्न हे आपल्या देशाला आणि राज्याला भोगावाला लावायचे का आणि अनेक ठिकाणी कदाचित उद्या उद्या माझ्यावर टीका होईल होऊ दे की पुन्हा तुम्ही कशी काही होती केली उत्तर माझ्याकडे आहेत ती उत्तर मी देईन पण शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाला हरवण्याच्या उद्देशानेच समविचारी नाही काही अविचारी लोकं जर काही एकत्र येत असतील तर मी म्हणेन समविचारी लोकं एकत्र आलेले कधी मला आवडतील आणि म्हणून एक पुढचं पाऊल आम्ही टाकत आहोत झालं गेलं अगदी विसरून नाही पण मी म्हणेन ते लक्षात एवढ्यासाठी ठेवू की ते कटु अनुभव पुन्हा येता कामा नयेत झाले असतील काही समज गैरसमजातून चुका किंवा काही ज्या झाल्या असतील त्याची उगाडत बसण्यासारखी काही आता परिस्थिती नाही आहे पण ते लक्षामध्ये येऊन ते, लक्षा ते पुन्हा आपल्याला अनुभव येऊ नयेत अशी एक नवीन सुरुवात करतो हो। आहोत आणि मला खात्री आहे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एक दिलाने एकत्र आले तर हा देश आणि हे महाराष्ट्र राज्य हे एक मजबूत राज्य आणि मजबूत देश म्हणून केवळ आपल्या देशापुरतंच नाही तर जगामध्ये उदयाला येईल आणि ती ताकद या दोन्ही पक्षामध्ये नक्की आहे तमाम हिंदू आज ह्या क्षणाची वाट बघत होता मला असं वाटतं तो हिंदू हिंदू मन हे आज आनंदित होईल आणि म्हणून ही नवीन सुरुवात करत असताना अमित जी अब जो कुछ हुआ हुआ हमारी बातचीत हुई है दुबारा ऐसा अनुभव हम एक दूसरे को नहीं आने देंगे और आगे बढ़ेंगे तो साथ में हाथ हात में, सिर्फ हात नाही साफ मनाने आणि से आगे बढ़ेंगे दिल से आगे बढ़ेंगे मित्रों इस आनंद की घड़ी में आप सब यहां है मैं आपका स्वागत करता हूं आज भारतीय जनता पार्टी और शिवसेना के करोड़ों कार्यकर्ताओं के मन की इच्छा की पूर्ति हो रही है सभी कार्यकर्ता चाहते थे कि सेना और भाजपा एक युति बनाकर लड़े और केंद्र में और महाराष्ट्र में फिर से सेना भाजपा युति एनडीए की सरकार बने आज शिवसेना अध्यक्ष हमारी महाराष्ट्र की टीम और अंत में मेरे साथ भी सभी पक्षों का डिटेल चर्चा विचार होकर हम लोगों ने ये युति करने का निर्णय किया है देवेंद्र जी ने युति के जो आंकड़े और कौन कितनी सीटें लड़ेगा ये बात आपके सामने स्पष्ट रखी मैं इसको रिपीट करना नहीं चाहता परंतु एक बात मैं फिर से देश भर के दोनों पक्षों के कार्यकर्ताओं को कहना चाहता हूं कि भारतीय जनता पार्टी का सबसे पुराना अगर कोई साथी है तो शिवसेना और अकाली दल ने भारतीय जनता पार्टी का हर समय पर अच्छे बुरे हर समय पर साथ दिया है और मुझे आनंद है कि जो थोड़ा मनमुटाव बीच में हुआ था हालांकि हम सरकार में साथ में ही थे दोनों सरकारों में परंतु जो थोड़ा मनमुटाव था आज यही इसी टेबल पर इसी क्षण सारा मनमुटाव समाप्त कर कर दोनों पार्टियां एक साथ आगे बढ़ने का निर्णय किया है तो इसका मुझे बहुत बहुत आनंद है और भारतीय जनता पार्टी और सेना की युति केवल एक राजनीतिक युति नहीं है सिद्धांतों के आधार पर भी यह युति है राम मंदिर देश की सुरक्षा सांस्कृतिक राष्ट्रवाद ये सारे मुद्दों लेकर दोनों पार्टियों ने दशकों तक संघर्ष किया है और विजय भी प्राप्त करी है मुझे पूरा भरोसा है कि ये दोनों चुनाव में महाराष्ट्र में हम विजयी बनेंगे जहाँ तक महाराष्ट्र का सवाल है कुछ दिन पहले मैंने पुणे में एक आंकड़ा कहा था मैं रिपीट करना चाहता हूँ सेना भाजपा युति मिनिमम 45 फाइव सीट से ये विजय लोकसभा के अंदर प्राप्त करेगी 48 में से 45 सीट अगर दोनों पक्ष आज एक साथ में आए हैं तो ये आंकड़ा अपने आप सिद्ध होने वाला है मोदी जी के नेतृत्व में एनडीए की जो सरकार चली जिसमें शिवसेना भी हिस्सेदार है हमारे साथी है वो सरकार ने पाँच साल तक देश को आगे ले जाना के लिए बहुत सारे क्षेत्रों में बहुत सारी नए आयाम खोलते हुए काम किया है और देश की जनता भी चाहती है कि फिर से एक बार मजबूत सरकार आए उसी तरह से देवेंद्र फडणवीस के नेतृत्व में भाजपा सेना की जो यहाँ पर सरकार चली उसने भी सबसे बड़ा काम किया है कि भ्रष्टाचार को महाराष्ट्र में से उखाड़ कर फेंकने का काम किया है और बहुत अच्छे तरीके से चाहे जल संचय का काम हो कृषक कल्याण का काम हो इंफ्रास्ट्रक्चर का डेवलपमेंट का काम हो मुंबई के इंफ्रास्ट्रक्चर के डेवलपमेंट का काम हो ये सारे काम दोनों पक्ष के नेताओं ने साथ में मिलकर अच्छे तरीके से करे हैं मुझे पूरा भरोसा है कि आने वाले दोनों चुनाव लोकसभा और विधानसभा ये दोनों पार्टी के कार्यकर्ता कंधे से कंधा मिलाकर लड़ेंगे जीतेंगे और लंबे समय तक दिल से युति को संभाल कर आगे बढ़ेंगे मित्रों मोदी जी के नेतृत्व में एनडीए और मजबूत होकर आने वाले चुनाव में उभरेगा ऐसा हम सबको विश्वास है मैं सेना प्रमुख उद्धव जी को भी बहुत बहुत साधुवाद देना चाहता हूँ अभिनंदन देना चाहता हूँ कि इन्होंने जो मन मुटाव था वो समाप्त करने में बड़े हृदय के साथ काम किया है और भारतीय जनता पार्टी के प्रदेश यूनिट ने भी हमारे अध्यक्ष जी और मुख्यमंत्री ने भी इसको बड़ी धैर्य के साथ इस गुत्थी को सुलझाकर आज इस जगह पर हम पहुंचे हैं आने वाले दोनों चुनाव दोनों पार्टियों के कार्यकर्ता बूथ स्तर पर एक साथ मिलकर लड़ेंगे तो निश्चित ही हमारा विजय का रास्ता प्रशस्त होता है आज मैं अटल जी और बाला साहब दोनों का मूर्ति यहाँ पर है फोटो यहाँ पर है दोनों की स्मृति को श्रद्धांजलि अर्पित करते हुए मेरी बात को समाप्त करता हूँ और आशा करता हूँ कि आने वाले लोकसभा में मोदी जी के नेतृत्व में एक मजबूत सरकार जो देश को बहुत आगे ले जाए ऐसी सरकार हम बनाने में सफल होंगे और विजय भी होंगे धन्यवाद आम्ही आता हा देखील निर्णय केलेला आहे की यानंतर शिवसेना भारतीय जनता पार्टीचे नेते हे महाराष्ट्रातल्या विभिन्न भागामध्ये जातील कार्यकर्त्यांना देखील आम्ही त्या ठिकाणी एकत्रित करणार आहोत पण त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाचा निर्णय आम्ही असा घेतला आहे की आत्ता राज्यातल्या दुष्काळी भागामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एकत्रितपणे आम्ही सरकार म्हणून तर काम करतोच आहोत पण पक्ष म्हणून देखील या दुष्काळी आमच्या जनतेला कशाप्रकारे जास्तीत जास्त मदत करता येईल त्याचा प्रयत्न देखील आम्ही करणार आहोत त्याची योजना देखील आम्ही तयार करतो आहोत आणि आता संपूर्ण राज्यव्यापी अशा प्रकारचा एक दौरा देखील आमचा या निमित्ताने होणार आहे